दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती महात्मा भस्मेश्वर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी पहिलं नतमस्तक होऊन स्टेजवर असलेले मान्यवर त्यांचे मी आभार प्रकट करतो की तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त हा जे आपण साफसफाई कर्मचाऱ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे याचे आयोजक खरे ही संकल्पना आहे ओंकार मामा आंधळे, काही कारणास्तव ते आपल्या इथं उपस्थित नाही आहेत आणि त्या संकल्पना पूर्ण रूप दिलं ते आमचे आदरणीय गवते सर, दीपक रायफळे, प्रसाद पोले, गोविंद हाकुंडे, माणिक पवार व तसा माझा पूर्ण मित्र परिवार। खरं तर आपण बघतो की सत्कार हा बरेचसा वरच्याच वर्गाचा होतो आणि खाल्ल्या वर्गाला आपण कधी त्या ह्याच्यात लक्षात घेत नाही, त्याच्यामुळे ही संकल्पना त्यांनी माझ्या समोर मांडली आणि मला खूप त्या गोष्टीचा आनंद वाटला की चला की आपण जे कार्य करतोय आता ह्या भागामध्ये आपल्या, तर मी आता थोडस एक दोन वर्षामध्ये यायला लागलो, अगोदर हे जे सामाजिक कार्य आहे मी पूर्वीपासूनच करतो पण तो त्याच ह्याच्यात, ती कर्मभूमी माझी पुणे आणि ही जन्मभूमी, आणि ह्या जन्मभूमीबद्दल मला खूप प्रेम आहे, इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रेम आहे आणि मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, कुठल्याही पक्षाला मानत नाही, मला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नाही, इथं असलेला प्रत्येक माणूस माझ्यासाठी आदरणीय आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, त्याच्या त्या संकल्पनेतूनच मी ह्या कार्यक्रमाला सर्व जे मान्यवर आहेत त्यांना आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी काही आले काही नाही आले सर्वांचेच आभार मी मानतो आणि प्रत्येक जसं असेल मला ह्या आपल्या भागातील प्रत्येकाचे गुण जर मी सांगायचं म्हणलं तर माणूस असावा चव्हाण साहेबासारखा सात्विक, प्रताप पाटलासारखा डॅशिंग आणि अशोकराव चव्हाण साहेबासारखा हुशार, तर ह्यांचे सर्वांचे आपण जर चांगलेच गुण घ्यायचे आणि वाईट गुणाला आपण सोडून द्यायचं म्हणत नाही, म्हणून माझ्यासाठी ते सर्वच आदरणीय आहेत। आता काही कारणास्तव काही मंडळी उपस्थित झाले नाहीत त्याच्याबद्दल हा मला दुःख आणि खंत तर वाटणारच आहे, पण ह्या भागात मी मला जास्त अनुभव नाही किंवा माहिती नाही आणि माझ्यासोबत कोणी कार्यकर्ते नाहीत, जे आहेत ते माझा मित्र परिवार आहे, त्यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी चुकल्या असतील, काही कुठल्या महामानवाचा कुठं काही उल्लेख झाला नसेल किंवा काही पूजा झाली नसेल तर त्याच्याबद्दल पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो। आणि जे साफसफाई कर्मचारी आहेत खरोखर माझ्या नजरेमध्ये ते खूप महान आहेत, कारण आपण कचरा करताना विचार करत नाहीत पण ते ज्यावेळेस साफ करतात त्यांच्या भावना काय असतील काय नाही, आणि जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी संकल्पना आहे स्वच्छ भारत, त्याला आपण जे सगळ्यांचं सहकार्य लाभावं आणि जे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा लोड कमी व्हावं किंवा आपण पण कुठंतरी कचरा न करता येईल एवढं आपण हे करावं, सहज आपण गाडीतून काहीतरी काढून फेकू नये रस्त्यावर की आपण ह्या कर्मचाऱ्यांचा विचार करावा की आपली टाकलेली घाण त्यांना उचलावं लागणार आहे, एवढीच मी तुमच्या समोर सर्वांसमोर संकल्पना व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।